नमस्कार मित्रांनो, तर आजचा हा व्हिडिओ आहे ना थोडासा वेगळा असणार आहे. तर तुम्हाला टीव्हीवरचा बबड्या तर माहीतच असेल. हो, पण तुमच्या आयुष्यातही असा एखादा बबडा असू शकतो. तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर या बबड्यागिरीचे ना काही सिम्पटम्स असतात. हो, आपण सिम्पटम्सच म्हणू, कारण हा एक प्रकारचा आजार आहे आणि याच्यावर वॅक्सिन निघणं म्हणजे कठीणच आहे. बरं, तुम्ही चहा आणि बरंच काही सबस्क्राईब केलं का? मग नेमकं काय केलं तुम्ही? सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकन प्रेस करा. हां, तो आओ यार, शुरू करते हे बिना केसी बघ. जाऊ दे, मम्मी पप्पा पण व्हिडिओ बघतात. सिम्पटम नंबर 1, ॲक्टिंग. तुक्कार ॲक्टिंग. ह्याची ॲक्टिंग म्हणजे ना माझ्याकडे शब्दच नाही आहे, पण ह्याची पद्धतशीर मारायचीच आहे तर बोलतेच. अरे, ह्याची ॲक्टिंग इतकी तुक्कार आहे की KRKला वाटू लागलं ही इज अ मेथड ॲक्टर. अरे, त्यांनी देशद्रोही पाठवला ऑस्करसाठी. लोक तर करोनाच्या भीतीमुळे मास्क घालून फिरत आहेत, पण बबड्या तर हे आधीपासूनच करतोय. इतके मुखवटे, इतके मुखवटे. अरे बस रे बाबा, बस. बबडा तर आधीपासूनच मास्क घालून फिरतोय. ही इज बॅड ॲज, म्हणजे शब्दशः अर्थ शोभेल असा बॅड ॲज. खराब गा. सिम्पटम नंबर 2, बोल बच्चन. हे बबड्या लोक इतके बोल बच्चन असतात ना की बच्चन साहेबांना त्यांच्याच आडनावाची लाज वाटायला लागेल. मला म्हणतो कसा, युअर आयब्रोज लुक सो प्रिटी, आय कॅन वॉच देम फॉर आवर्स. अरे, कालच मी माझे आयब्रोज बघितले आरशात. एखादा पुरुष लाजेल रे. शर्मिला टागोर दिसते म्हणे. अरे, इतकंही चुरण देऊ नये. सिम्पटम नंबर 3, मी किती चांगला. बबड्यागिरीचा ना बहुतेक हा गोल्डन रूलच असणार आहे. सतत मी किती चांगला. अरे, मी म्हणजे हरिश्चंद्राची औलाद. खोटं बोलणं तर हा स्वभावच आहे. त्या दिवशी माझा टॉमी चिखलातून लोळून आला तर म्हणतो कसा, ही लुक सो क्यूट. अरे, पण बीबी बाबा काय म्हटलं आहे, क्यूट तो सुअर का बच्चा भी लगता है. अरे, हद होती है यार. फेक तारीफ फॉर फेक इम्प्रेशन. मोदीजी सुद्धा क्रिटिसाइज करतात बबड्याला. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो. सिम्पटम नंबर 4, कन्विक्शन. जसं एखादी गोष्ट मनावर घेतली की ती करायचीच, तसा आपला हा बबड्या टीव्हीवाला. फोर व्हीलर घेतली तीही, तसे हे बबडे. कन्विक्शन इतकं दाखवणार, इतकं दाखवणार की जणू काय रॉकेटवरून जातील मार्सवरच. अरे, पण लहान पोरांची 3-चाकी सायकल चालवायला सांगितली ना की यांच्या पायाला लगेच क्रॅम्प येतो. आणि त्यात ही आसावरीसारखी आई. अरे, अशी आई आमच्या आयुष्यात असली ना तर बोलायलाच नको. अरे, तुझा पोरगा रोज डझन डझन भरून माती खाऊन येतोय, तरीही त्याला चमचमीत खायला घालते. आमची आईही घालते, पण जेवण नाही, लाता लाता घालते मस्त चमचमीत. अरे, आणि किती रडते ही. हिला म्हणावं सास बहूवाला जमाना गेला. ही विसरते का की स्वतः ही सास आहे, हिने हिच्या सुनेला रडवायला पाहिजे तर स्वतःच रडते. अरे, हिला डॉक्टरांनी सांगितलं तुझ्या शरीरात पाणी कमी झालंय, कमी रडत जा. आता बोला. सॉरी, जरा विषय भरकटतोय आपला. तर कुठे होतं आपण? भडव्यावर, बबड्यावर. या बबड्याची जमातच महाभयंकर. आता बबड्याच बोलले मी. WHOवाल्यांनी ना ह्याला करोना महामारीपेक्षा मोठा दर्जा द्यावा. WHOला लावला घोडा, ते काही कामाचे नाही. इतका वाईट रेकॉर्ड आहे ना त्यांचा. पण तुम्ही लक्षात ठेवा, करोना संपल्यावरही तुम्ही बबड्यासारख्या लोकांपासून सोशल डिस्टन्सिंग पाळा. जितकी व्हॅल्यू नेपाल व त्याच्या वक्तव्याची आहे, तितकीच व्हॅल्यू बबड्या व त्याच्या बबड्यागिरीची आहे. फक नेपाल, फक बबड्या. सिम्पटम नंबर 5, नकलीपणा. हा बबड्या ना इतका वायझड आहे, इतका वायझड आहे की ते शुभ्रासारखी सुंदर सालस गोड बायको सोडून त्या प्रज्ञाची चाटत असतो. अरे, कुठे नेऊन ठेवलास तू तुझा चॉईस? आणि मुळात ह्याचं सगळंच नकली. हा स्वतः नकली, ह्याचं बायकोवरचं प्रेम नकली, आईवरची सहानुभूती नकली, स्टेप फादरची मैत्री नकली, डिग्रीसुद्धा ह्याची नकलीच. अरे, नकलीपणाचा कारखानाच उघड तू. तर बस, आज पुरतं झालं. नाही तर या बबड्यामुळे माझ्या नसा फुटायच्या. जाता जाता एकच सांगेन, बबड्यापासून लांब राहा. कुठेही असू शकतात. अक्षयदादा बोलला तसा,
ये आम जिंदगी बिताते हैं। बिल्कुल, अपने को मालूम भी नहीं पड़ेगा ये लोग कहाँ हैं। हो सकता है अपने पड़ोसी हो, हो सकता है बस में अपने साथ बैठे हो, अपना कोरियर बॉय भी हो सकता है, कोई भी हो सकता है। तर सावधान रहे, सुरक्षित रहे, तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र, आणि पुन्हा नक्कीच भेटू कोणाची तरी मारायला।